या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण आणि गणेशोत्सवाच्या काळात राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय। सध्या निर्बंध वाढवण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नाही। संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। संख्या कुठे वाढते का वाढते यावर विशेष लक्ष आहे। पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानं पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही टोपे यांनी स्पष्ट केलंय। गेल्या महिन्यापासून भारतातील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने सुरू असल्याचं दिसून येत आहे। आता त्यात आणखी एका सकारात्मक बातमीची भर पडली आहे। भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने 70 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे। देशात आतापर्यंत कोरोना लसींचे 70 कोटी 67 लाख 36 हजार डोस देण्यात आलेत, तर महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 78 हजार 584 इतके डोस देण्यात आले आहेत। सोलापूर जिल्ह्यात मागील 3-4 दिवसात 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शनिवार आणि रविवार या दोन दिवसात 50 मिलीमीटर पाऊस झालाय। यामुळे सीना नदीला पूर आला तर ग्रामीण भागातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। या पावसामुळे माढा तालुक्यात 463 हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालंय, तर 2 जनावरं मृत पावल्याची माहिती महसूल विभागानं दिली आहे। सलग 4 दिवस झालेल्या पावसामुळे मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक पाऊस झालाय। मागील वर्षी 420.20 मिलीमीटर इतका पाऊस झाला होता, यंदा 421.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे। महाआघाडी सरकारवर सातत्यानं टीका करत असल्यानं गेल्या काही दिवसात चांगलेच चर्चेत असणारे भाजपा नेते किरीट सोमय्या हे आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत। केंद्र सरकारनं किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा प्रदान केली आहे। सीआयएसएफचे 40 जवान आता त्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असणार आहेत। किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधल्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत आणि त्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्यामुळेच केंद्र सरकारनं त्यांना ही सुरक्षा पुरवली आहे। BRDS फर्स्ट टाइम इन सोलापूर। एडमिशन ओपन 9th, 10th, 11th, 12th स्टूडेंट्स नाउ एट 7 रस्ता सोलापूर। NID, NIFT, IIT, NATA, UCID, JEE 2 फर्स्ट टाइम इन सोलापूर। भवर राठौर डिजाइन स्टूडियो आर्ट डिजाइन एंड पोर्टफोलियो कंसल्टेंसी। फोन 6357357598। राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टनं धक्कादायक माहिती दिली आहे। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवाल छेडछाड केली असल्याचा दावा एक्सपर्टनं केलाय। यासाठी परमबीर सिंग यांनी सायबर एक्सपर्टला 5 लाखांची लाच दिली असल्याचंही त्यानं सांगितलंय। देशातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत उतार चढाव दिसत आहेत। आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 37,875 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर राज्यात 3,898 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3,581 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार स्थापन झालं आहे। आधी जाहीर केलेल्या मुदतीपेक्षा 2 दिवसांच्या विलंबानं हे हंगामी सरकार स्थापन झालं असून त्याचं नेतृत्व मुल्ला हसन अखुंद करणार आहेत। या सरकारमध्ये मुल्ला बरादर हे उपप्रमुख असतील। तालिबाननं मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या सिराजुद्दीन हक्कानीला आता अफगाणिस्तानचे नवे गृहमंत्री बनवलंय। हक्कानी यानं काबूलमधील भारतीय दूतावासावर बॉम्ब हल्ला घडवून आणला होता। विशेष म्हणजे पंतप्रधान मधून ज्या अखुंदची घोषणा केली आहे तो संयुक्त राष्ट्राच्या यादीत जागतिक दहशतवादी आहे। पर्यावरणपूरक गणेश युग श्री गणेश मूर्ती प्रदर्शन व विक्री 500 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत 6 इंचापासून 2 फूट पर्यंत फेटा धोतर उपरण सजावट केलेले गणपती मिळतील। स्थळ डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर। 10 सप्टेंबर पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत। आर्टिस्ट विकास गोसावी 9882606121। इंडोनेशियाच्या बँटेन येथील तुरुंगात आग लागून 40 कैद्यांचा मृत्यू झालाय। कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे। मध्यरात्री 1 ते 2 दरम्यान ही आग लागली। अधिकारी अजूनही कारागृहातील कैद्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत।
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांचं निधन झालं असून अक्षय कुमारनं स्वतः एक ट्विट करत ही दुःखद बातमी दिली. गेल्या 2 दिवसांपासून प्रकृती बिघडल्यानं अरुणा भाटिया यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी अरुणा भाटिया यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन यानं पत्नी आयशा सोबत घटस्फोट घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील नात्यातील दुरावा आला होता. 9 वर्षांच्या संसारानंतर शिखर धवन आणि आयशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. शिखर धवनच्या चाहत्यांना या घटनेमुळे आश्चर्य वाटत आहे. साठे इंटिग्रेटेड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स नीट जेईई पीएमटी एमएचटी सीईटी स्टेट अँड नॅशनल एंट्रन्स एक्झामची परिपूर्ण तयारी करून घेणारे महाराष्ट्रातील एकमेव नाव म्हणजे साठे शिक्षण समूह. कॉलेज क्लासेस सेल्फ स्टडी एकाच ठिकाणी. 5वी ते 10वी सेमी व इंग्लिश मीडियम स्पेशल बॅचेस उपलब्ध. 11वी 12वी 2 वर्षीय स्पेशल बॅचेस. फुल टाइम शिक्षक मर्यादित विद्यार्थी. म्हणून आजच ऍडमिशन करून आपल्या स्वप्नांच्या तयारीला लागा. अधिक माहितीसाठी संपर्क श्री सतीश काळे सर 9657 1807 66. श्री रमेश भोजने सर 9975 75 17 28. साठे शिक्षण समूह रायलीवाला बिल्डिंग कॅनरा बँकेजवळ 7 रस्ता सोलापूर.